हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे राष्ट्रीय महामार्गाचं काम करणाऱ्या मजुरांच्या पैसे देणे घेण्याच्या वादावरून मजूर आणि ठेकेदार मध्ये हाणामारी झाली आहे. मजुरांना पांगविण्यासाठी ठेकेदारांनी हवेत गोळीबार करून पिस्तुलाने मारहाण केल्यानं दोघे जखमी झाल्याची घटना रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमध्ये 38 वर्षीय संजय कुमार निषाद आणि 40 वर्षीय हरिप्रसाद निषाद राहणार उत्तर प्रदेश हे दोघे मजूर जखमी झाले आहेत. वादाच्या आवाजाने गोळीबार झाल्याने विनोद गावडे या शेतकऱ्याने पोलीस चौकीत तात्काळ माहिती दिली. जखमी मजूर घटनास्थळी होते तर उर्वरित मात्र ठेकेदाराच्या रुद्र अवतार पाहून पळून गेले. पोलीस निरीक्षक विश्वनाथ जाधव झुंजारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी संतोष सिंह आराम सिंह साणक आणि रविकुमार किशन प्रसाद राहणार भोपाळ यांच्यासह एक पिस्तूल पोलिसांनी ताब्यात घेतली असून या आरोपींनी 2 गोळ्या झाडल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आचारसंहितेमुळे राज्यात आणि जिल्ह्यात शस्त्रे जमा करून घेतली असताना गोळीबार झाल्याची घटना कशी घडली हा पोलीस विभागासमोर मोठा प्रश्न पडला आहे.